गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर लर्न इंग्लिश पेज नंबर 62 4.9। लेट अस स्पीक। माय फैमिली, माझे कुटुंब। ए, लुक लिसन एंड से। पहा ऐका आणि म्हणा। बघा या चित्रामध्ये मुलांनो बघूया आपण। ब्रदर, धिस इज अ ब्रदर, धिस इज अ सिस्टर। हे दोघे भाऊ बहीण आहेत। ग्रँड सन, ग्रँड फादर, आजोबा आणि हा नातू, ग्रँड सन। पहा आता या चित्रामध्ये पहा। ग्रँडमदर, आजी। ग्रँड डॉटर, नात। पुढे बघा आता या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल छोटं कुटुंब। फादर, मदर, सन मुलगा, डॉटर मुलगी। पुढे पहा। अंकल म्हणजे काका। तुम्ही तुमच्या वडिलांच्या भावाला तुम्ही काका म्हणता, अंकल। नेफ्यू, पुतण्या, म्हणजे काकांच्या मुलाला तुम्ही पुतण्या असं समजता। त्यानंतर अंकल, काका। आंट, काकी, काकू। बघा आणि कझिन म्हणजे बहीण, चुलत बहीण। आणि मामाच्या मुलगीला सुद्धा तुम्ही मावस बहीण, मावशीच्या मुलगीला मामे बहीण, म्हणजे कझिन असं म्हणता। त्यानंतर आंट म्हणजे काकू। आणि नीज म्हणजे पुतणी, काकांच्या मुलगीला आपण पुतणी असं समजतो। हे आपल्या कुटुंबातले सर्व मंडळी आहे। आता ह्या सर्व नात्यांमध्ये आपण कोणाला काय म्हणायचं हे आपण शिकलो। आता पहा खाली, व्हॉट इज युअर फादर्स नेम। आता हा बघा, हा काय म्हणतो हिला, तुझ्या वडिलांचं नाव काय, व्हॉट इज युअर फादर्स नेम। आता ही काय पहा म्हणते, माय फादर्स नेम इज जयेश। माझ्या तिने आपल्या वडिलांचं नाव सांगितलेलं आहे। याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गमित्रांशी किंवा घरामध्ये इंग्लिश बोलू शकता मित्रमंडळींशी। आता इथं खाली बी क्वेश्चन पहा, आस्क युअर फ्रेंड्स। बघा द नेम्स ऑफ देअर रिलेटिव्ज। रिलेटिव्ज म्हणजे नाती। आता आपण वर ही नाती पाहिली सगळी, या नात्यासंबंधी खाली आपण आस्क युअर फ्रेंड्स, आपल्या मित्राला विचारायचं आहे आणि त्यांची नावं, रिलेटिव्सची नावं आपण विचारून काय करायचं आहे, मित्रमैत्रिणींना नाती विचारायचे आहेत, नात्यासंबंधी माहिती घ्यायची आहे। आता बघा वर, व्हॉट इज युअर फादर्स नेम। आता ह्यानं हिला विचारलं की तुझ्या वडिलांचं नाव काय, मग ही विचारेल ह्याला, व्हॉट इज युअर फादर्स नेम, तुझ्या वडिलांचं नाव काय। म्हणजे याप्रमाणे तुम्ही आपल्या फ्रेंड्स मित्रांना विचारायचं आहे। आता सी क्वेश्चन पहा, राईट द फर्स्ट लेटर ऑफ देअर नेम्स। आता राईट द फर्स्ट लेटर, ज्या वेळेला आपण एखाद्या नात्यासंबंधी विचारतो त्या नावाचं फर्स्ट लेटर काय आहे आपण जाणून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ आता या व्हॉट इज युअर फादर्स नेम यानं आपल्या मैत्रिणीला विचारलंय, व्हॉट इज युअर फादर्स नेम। तर उदाहरणार्थ माय फादर्स नेम इज राजू। आता या मुलगीनं किंवा या मैत्रिणीनं तुम्हाला आपल्या वडिलांचं नाव राजू असं सांगितलं तर त्या राजूमधील पहिलं अक्षर काय असणार आहे, आर।
या ठिकाणी पहिले अक्षर काय येणार, फर्स्ट लेटर आर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण तिसरा सोडवायचा आहे आणि असा सराव करायचा आहे. आपण नाती, घरामध्ये आपल्या भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मित्रांचे सुद्धा घरातले आजी आजोबा, त्यांचे आई वडील, मित्रमैत्रिणी, काकांची मुलं, काकूची मुलं, मामाची मुलं, यांना काय म्हणायचं हे आपण जाणून घ्यायचं आहे. समजलं ना? धन्यवाद.